सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 17वा अध्याय शिकणार आहोत, श्रद्धात्रय विभाग योग. आता अध्याय चालू करणे अगोदर मी मंगलाचरण म्हणते आणि म चालू करते. हरे कृष्णा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामय्यं ददाति स्वपदांतिकं. नम ओं विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण चालू करूया श्रद्धात्रय विभाग योग. प्रथम ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकता त्या श्री राधा गोविंदांना आपण इकडनंच साष्टांग नमस्कार करूया. हे तीन तुम्हाला कृष्णाचे जे अर्च विग्रह दिसताय ते वृंदावनचे. एक आहे मदन मोहन, एक गोविंद आहे आणि एकाचं नाव मला नेहमी लक्षात राहत नाही. आता पुढच्या खेपेला मी लक्षात ठेवते. तर असे हे वृंदावनाचे कृष्ण आहेत. त्याचप्रमाणे कृपामूर्ती शील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दात गीता लिहिली, इस्कॉन मंदिरांची स्थापना केली, त्यांच्याशिवाय हा उपक्रम घडू शकला नसता. त्यांना सुद्धा साष्टांग नमस्कार करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि मग हा अध्याय चालू करूया. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम चालू केला आणि स्लाइड्स तयार केल्यात, आणि प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, या दोघांनाही मी दंडवत प्रणाम करते आणि मग हा अध्याय चालू करते. काल आता 16वा अध्यायाचा थोडासा रिकॅप आपण बघूया की काल आपण काय बघितलं की दोन तऱ्हेचीच माणसं असतात. ती दोन तऱ्हेची माणसं कोण? सूर आणि असूर. मग सूर जे असतात त्यांच्यामध्ये दैवी गुण असतात आणि असुरी जे असतात त्यांच्यामध्ये राक्षसी गुण असतात. तर काल आपण ते गुण कोण कोणते आहेत ते बघितले. मग राक्षसी स्वभाव कसा असतो हे बघितलं आणि राक्षसी गुण बाळगले तर त्याचा परिणाम काय होतो हे बघितलं आपण. आणि जर आपल्याला कृष्ण प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर मात्र आपल्याला दैवी गुण बाळगले पाहिजे आणि आपली स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे. आता आपण अध्याय चालू करूया. कुमुद माताजी आज तुम्हाला वाचायचंय कारण पल्लवी माताजी येऊ शकणार नाहीयेत. अनुवाद आता या हा सुरू होतो आपला अध्याय प्रश्नांनी सुरू होतो. अर्जुनाचा प्रश्न असतो की जे स्वतःच्या मनाप्रमाणे उपासना करतात, शास्त्रात जे काही दिलंय ते
ते न वाचता किंवा ते वाचून सुद्धा ते विचार करतात नाही, माझी श्रद्धा आहे म्हणून मी मला जशी हवी आहे तशी मी उपासना करेन. तर मग अर्जुनाचा प्रश्न आहे की असं असं जी माणसं म्हणतात तर त्यांना काय मिळतं, त्यांना कुठलं फळ मिळतं. मग हे उत्तर देताना कृष्ण सांगतो की तीन गुण ठरवतात की तो माणूस उपासना कशी करणार आहे. इतकंच काय तर तीन गुण ठरवतात की एखादा माणूस काय खाणं खाणार आहे, तो यज्ञ कसा करणार आहे, तो तप कसा करणार आहे आणि तो दान कसा करणार आहे. आणि मग शेवटी ओम तत् सत् याचा अर्थ सांगितलाय. तर आता आपण नीट ऐकूया इकडे अर्जुनाचा प्रश्न आणि कृष्णाने काय उत्तर दिलंय ते. कुमुद माताजी. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवाधिकांचे पूजन करतात त्याची मग स्थिती कोणती, सात्विकी, राजसी की तामसी? हरे कृष्ण. आता बघा, 16वा अध्याय आहे, त्यात शेवटी कृष्णानी शास्त्र हा शब्द वापरलेला आहे. 16:23 आणि 24 वाचता का श्लोक? एक मिनिट माताजी, हो वाचते. सोळावा अध्याय ना माताजी? हा, 23 आणि 24. येस श्योर. या शास्त्र विधि मुत्सृज्य वर्तते काम कारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. श्लोक क्रमांक 24. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्यकार्यं व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम इहार्हसि. म्हणजे इकडे अर्जुनानी सांगितलंय, इकडे कृष्णाने सांगितलंय आणि अर्जुन ऐकतोय. त्याचा ऐकण्याची जी पॉवर आहे किंवा जी कॉन्सन्ट्रेशन आहे इतकी जबरदस्त आहे की एक शब्द सुद्धा त्याला समजला नाही की तो लगेच कृष्णाला प्रश्न विचारतो. तर इकडे कृष्णाने सांगितलंय अर्जुनाला, जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून त्याला मनाला वाटेल तसा वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून अशा म्हणून माणसाने कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे हे शास्त्रातून जाणून घ्यावे आणि जे नेमलेले कर्तव्य आहे तेच करावे. तर आता इकडे शब्द आला शास्त्र, शास्त्र. मग अर्जुनाचा प्रश्न आहे की जी ज्या माणसांची श्रद्धा आहे पण ते शास्त्राचे विधी पाळत नाही, मग अशा लोकांना कुठलं फळ मिळत? तर आता आपण ऐकूया कृष्ण काय सांगणार आहे ते. हरे कृष्णा. श्री भगवान उवाच, त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. भगवान श्री कृष्ण म्हणाले, मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्विकी, राजसी तत्व, तामसी अशा तीन प्रकारचीच असते, ती तू माझ्याकडून ऐक. हरे कृष्ण.
आता बघा, प्रत्येक जणांमध्ये श्रद्धा असते, मग ती श्रद्धा, काही जण असं सांगतील की माझी श्रद्धा देवामध्ये नाही, मी माझी श्रद्धा कृष्णामध्ये नाही, असा जरी एखादा माणूस असेल तरी त्याची श्रद्धा दुसरी दुसऱ्या ठिकाणी असते. तो म्हणे माझी श्रद्धा सायन्स मध्ये, कारण मला जे काही मी वाचतो ते मी बघू शकतो, त्याचा प्रयोग करू शकतो आणि खरं काय आणि खरं काय नाही हे जाणू शकतो. माझी श्रद्धा सायन्स मध्ये. काही जण म्हणू शकतात नाही मला माझी पूर्ण श्रद्धा माझ्या आई वडिलांमध्ये आहे, किंवा काही काही जणांचे मेंटर असतात, म्हणजे आध्यात्मिक गुरु नाही हा मेंटर असतात, तर ते म्हणतात नाही नाही या माणसाने मला खूप चांगलं गाईड केलेलं आहे, माझी श्रद्धा देवामध्ये नाही, सायन्स मध्ये नाही, आई वडिलांमध्ये नाही, पण माझी श्रद्धा या माणसामध्ये आहे. तर अशा तऱ्हेने आपली जी श्रद्धा असते ती कुठे ना कुठे तरी आवश्यक असते. पण आता इकडे कृष्णाने काय सांगितलंय की जे तीन गुण आहे त्या गुणांमुळे आपली श्रद्धा जी आहे त्याचा तीन गुणांचा परिणाम श्रद्धेवर होतो. आता काही जणांना माहितीये शास्त्रांमध्ये दिलेले काही नियम माहिती आहेत, किंवा त्यांना माहिती आहे की आपण शास्त्रविधीने व्यवस्थित पूजा कशी करायची, परंतु ते खूप आळशी असतात आणि आळशी असल्यामुळे ते हे नियम पाळू शकत नाही. आता हा आळस कुठून आला? हा आळस आला या तीन गुणांच्या संपर्कामुळे हा आळस आला. आणि मग हा गुण आता ठरवणार की हा माणूस आहे याची श्रद्धा कशी असणार आहे. आता पुढचं आपण बघूया कृष्ण काय सांगणार आहे. हा इकडे एक हा चार्ट दिलेला आहे, तर हे मी तुम्हाला थोडं सांगते की आता प्रत्येक जो जीव असतो, जो जीवात्मा असतो, आपण 15व्या अध्यायात बघितलंय की प्रत्येक जीवात्मा हा कृष्णाचा अंश आहे आणि त्याचं मूळ रूप कसा आहे त्या आत्म्याचं हे शुद्ध आहे. पण जेव्हा तो या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात जेव्हा येतो त्यावेळेला या तीन गुणांचा परिणाम सत्व रज आणि तम. आता इकडे तम गुण दाखवलेला नाहीये, कारण तम गुण म्हणजे अंधकार अज्ञान असत, तो माणूस कधीही त्याच्यामध्ये श्रद्धा नसतेच, असंच धरा की तो जवळजवळ नास्तिकच असतो. तर अशा तऱ्हेने तीन गुणांचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि तीन गुणांचा परिणाम आपल्यावर जवळ अनादि कालांपासून होत असतो असं म्हटलं तरी हे चूक नाहीये. कारण बघा, आपण तुम्ही असं म्हटलं तर आता ब्रह्मदेवाचं जर आयुष्य चौथ्या अध्यायात आपण बघितलं 155 अरब वर्षांचा ब्रह्माचा आयुष्य, आणि आपण म्हणू शकू की या युगामध्ये आपण जवळजवळ 155 खरं वर्ष फिरतोय. हा, तर बघा किती, असं म्हणता येईल की जवळजवळ अनादिकालापासून आपण या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आहोत. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण आपला जो नातेसंबंध आहे कृष्णाबरोबर हा आपण पूर्ण विसरून गेलेलो असतो. त्याच्यामुळे काय आहे, आपली जी श्रद्धा असते ती श्रद्धा जणू काही कृत्रिम असते. आणि जोपर्यंत आपण हे जे तीन गुण आहे या तीन गुणांच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत असं म्हणता येईल की आपली श्रद्धा सुद्धा शुद्ध नसते. आता इकडे श्रद्धा
ही खरं म्हटलं तर सत्व गुणातून येते. आता बघा इकडे एखादा सत्व गुणामध्ये स्थित आहे तो काय करतो, जो सत्व गुणामध्ये स्थित आहे तो ज्ञान घेतो, तो ज्ञान घेतो की कृष्ण कोण आहे आणि या भौतिक जगाचंही ज्ञान घेतो की हे भौतिक जग दुःखालयम अशाश्वतम आहे आणि तो या भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो जेव्हा मुक्त होतो तेव्हा तो कृष्णाच्या ब्रह्म ज्योतीमध्ये किंवा ब्रह्मन या ठिकाणी तो स्थिर होतो. असा जो माणूस आहे त्याला आपण ज्ञानी म्हणतो. आता जे राजसिक लोक आहेत ते राजसिक लोक कसे आहेत की त्यांना ते कर्मकांडी असतात, ते त्यांच्या फळाशी आसक्त असतात आणि असं नाही की ते वाईट कर्म करतात, ते चांगलेही कर्म करतात. मग ते कर्मकांडी असल्यामुळे जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे हे ते वाचतात, थोडस ज्ञान घेतात, पण त्यांना फळाशी इतकी इच्छा असते जबरदस्त आणि त्यांना खूप सुखाचा आनंदाचा उपभोग घ्यायचा असतो. म्हणून शास्त्राप्रमाणे वाचून ते त्याप्रमाणे कर्म करून जास्तीत जास्त ते कुठे जातात, स्वर्ग लोकाची त्यांना प्राप्ती होते. पण या तिन्ही गुणांच्या पलीकडे शुद्ध सत्व गुण आहे. या शुद्ध सत्व गुणामध्ये जेव्हा आपण स्थित असतो तेव्हाच आपल्याला कृष्णाची अथवा विष्णूचं जे रूप आहे ते आपण ओळखू शकतो आणि या शुद्ध सत्व गुणामध्ये जेव्हा आपण भक्ती करतो मग तेव्हा आपण प्रेम आपण प्रेम कृष्णावर करू शकतो आणि प्रेम जेव्हा कृष्णावर करतो आपण तेव्हा आपल्याला कृष्ण प्राप्ती होते. तर ज्याप्रमाणे आपले गुण आहेत त्याप्रमाणे आपली श्रद्धा असते आणि त्या त्या ठिकाणी आपण पोचतो. आता पुढे आपण बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सत्वानुरूप सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धा मयोय प्रपुरुषः यो यत् श्रद्धा स एव सः. हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. हरे कृष्णा. बघा आता कितीतरी वेगवेगळ्या तऱ्हेची श्रद्धा असते. ज्याप्रमाणे आपले गुण असतात त्याप्रमाणे श्रद्धा असते. आणि या जगामध्ये आपण काय बघतो, बघा काही काही जण असतात ते म्हणतात की पैसा, जे राजसिक लोक असतात ते म्हणतात पैसा हा सर्व काही आहे आणि त्यांचा एक त्यांचा एक विश्वास असतो की पैसा सर्व काही असल्यामुळे कि मी फक्त संपत्ती आणि धनाचा संचय करणार. काही जण म्हणतात नाही पैशापेक्षा प्रसिद्धी आपल्याला मिळाली पाहिजे, प्रसिद्धी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रसिद्धी आल्यावर पैसा पाठी येतोच. तर प्रसिद्धी साठी ते मोठमोठे पोस्ट किंवा पॉलिटिकल पोस्ट याच्या पाठीमागे पडत असतात. काही जण असतात ते असं असतात, महात्मा गांधी त्यांचा अहिंसा सत्य याच्यावर इतका विश्वास होता की त्या आधारावर त्यांनी खूप नॉन व्हायलंट मूवमेंट किंवा ब्रिटिशांविरुद्ध या दोन गोष्टींवरच त्यांनी सगळी ती हे केली, सगळ्या मूवमेंट्स ज्या आहेत नॉन कोऑपरेशन मूवमेंट किंवा इतर काही ज्या चळवळी त्यांनी चालू केल्या त्या या अहिंसा आणि सत्य हा त्यांचा आधार होता. आता काही जण असतात त्यांना
खूप विश्वास असतो शास्त्रामध्ये जे काही लिहिलंय प्रत्येक शब्द आणि शब्दांचा जेव्हा त्यांचा खात्री पटलेली असते तेव्हा अशी जी माणसं असतात ते काय करतात त्यांच्या भौतिक आयुष्यातून किंवा भौतिक कर्मातून ते संन्यास घेतात आणि मग कृष्ण कोण आहे कृष्ण प्राप्ती मला कशी होईल याच्या शोधामध्ये जातात. तर हे सगळं जे जे ज्या गुणामध्ये आपण आहोत त्याप्रमाणे आपली जी श्रद्धेची डायरेक्शन आहे किंवा दिशा आहे ती वेगवेगळी असते. आता आपण ऐकूया सत्वगुणातली माणसं कोणाची पूजा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनः. हरे कृष्णा. सात्विकी माणसे देवांची पूजा करतात. राजसिक माणसे यक्ष राक्षसांची तसेच इतर तामसिक माणसे असतात ती प्रेत व भूतगणाची पूजा. हरे कृष्णा. आता जो सत्वगुणांमध्ये स्थित आहे तो म्हणतो की कोणीतरी कंट्रोलर आहे पण तो कृष्णाकडे जाईल असं नाही. तो काय करतो त्याच्यामध्ये इच्छा सुद्धा काही काही असतात म्हणून तो काय करतो देवदेवतांची पूजा करतो. मग जे राजसिक माणसं असतात त्यांना खूप प्रसिद्धी खूप पैसा याच्या पाठीमागे असतात म्हणून ते यक्ष राक्षसांची पूजा करतात. यक्ष म्हणजे कोण जे संपत्तीचे प्रतीक आहेत त्यांना यक्ष म्हटलं जातं आणि राक्षस म्हणजे कोण जे शक्तीचे प्रतीक आहेत त्यांना राक्षस म्हटलं जातं. मग हे प्रॅक्टिकल शब्दामध्ये जर सांगायचं असेल तर काही माणसं बघा मिनिस्टर्सची खूप जणू काही पूजा करतात खूप सेवा करतात तर ही जी माणसं आहेत ते काय म्हणतात नाही देव वगैरे आम्हाला देवामध्ये विश्वास नाही हा माणूस आहे ना हा मिनिस्टर आहे यांनी मला भरपूर मदत केली आहे मी या माणसाची सेवा करणार या माणसाची पूजा करणार मग माझं भलं होणार. आणि खरोखर जर तुम्ही बघितलं तर अशी काही काही लोक असतात त्यांना प्रसिद्धी मिळावी पैसा मिळावा म्हणून अशा ते मिनिस्टर्सच्या पाठीमागे असतात आणि खरोखर त्यांना प्रसिद्धी पण मिळते पैसाही मिळतो. आणि एकदा सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला कलकत्त्यामध्ये खूप ब्लॅक मार्केटमध्ये अन्नधान्य विकत होते तर तो एक व्यापारी होता तर त्यांनी अशा या ब्लॅक मार्केटमध्ये खूप पैसा मिळवला. तर हा जो व्यापारी होता त्यांनी हिटलरचा लाईफ साईज हा फ्रेम त्याची त्याच्या घरी हॉलमध्ये लावली आणि रोज तो त्याला हार घालायचा तिकडे उदबत्ती ठेवायचा तर तो जणू काही हिटलरच माझा सर्व काही आहे हिटलरमुळे माझ्याकडे पैसे आले अशा विचारात तो हिटलरला रोज नमस्कार करायचा. तर ही झाली राजसिक माणसे. अजूनही आपण अशी माणसे बघतो बघा कधीतरी आपण कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जर गेलो तर तिकडे कुठल्या तरी नटाचा कुठल्या तरी क्रिकेटरचा असा मोठा फोटो लावलेला असतो ऑटोग्राफ असतो आणि मग जर तुम्ही बघितलं त्या मालकाला काय हवं असतं की बाबा तो एकदा कुठला तरी ऍक्टर नाही तर क्रिकेटर आला असतो त्याच्यामुळे त्याच्या बिझनेस खूप चालतो किंवा त्याच्या बिझनेसला खूप प्रसिद्धी मिळते किंवा त्याचं हॉटेल त्याला त्याच्यामुळे खूप प्रसिद्धी मिळते म्हणून तो त्या नटाचा किंवा क्रिकेटरचा फोटो अगदी लावलेला असतो त्यांनी आणि बाजूला चांगले लाईट्स असतात की लोकांचं लक्ष जाईल अशा ठिकाणी तो लावलेला असतो. तर ही झाली राजसिक माणसे. तामसिक माणसे काय करतात भूत गणांची पूजा करतात. इकडे या स्लाइड मध्ये दाखवलंय बघा
ही तामसिक माणसे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जी कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितलेली नाही ते अभिमान अहंकार वासना आणि आसक्ती यांच्यामुळे करतात, जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत वास करणाऱ्या परमात्म्याचा छळ करतात त्यांना राक्षस म्हणतात. हरे कृष्ण. आता बघा, कृष्णाने काल आपल्याला जे आसुरी गुण आहेत हे सांगितलेले आणि त्याचे परिणाम काय होतात हेही सांगितले. आता इकडे त्यांनी सांगितले की राक्षस कोणाला म्हणतात, ते काय करतात हे सांगितले. हा, आता हे इकडे तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतंय की एक माणूस आहे, त्यांनी शीर्षासन केलेला आहे आणि त्याची मान पूर्ण जमिनीच्या खाली आहे आणि यांनी याचा प्राणवायू रोखून धरलेला. इकडे पण हा माणूस तेच करतो. हे कुठेही शास्त्रात सांगितलेलं नाही की असं तुम्ही करा, तुमचा प्राणवायू रोका आणि मग तुम्ही माझं स्मरण करा, असं कुठेही सांगितलेलं नाही. किंवा इकडे रावण आहे, रावण काय करतोय, त्यांनी कैलास पर्वत उचलून दाखवलेला आहे. का दाखवलेला आहे, कारण त्याला दाखवायचंय की माझ्यामध्ये केवढी शक्ती आहे. तर जेव्हा हे असे उग्र तप कठोर तप केले जातात त्या पाठची भावना काय असते, की काहीतरी दाखवायचं असतं, त्यांना अभिमान असतो, अहंकार असतो आणि त्याच्यामुळे ते अशा तऱ्हेने आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात. आणि अशी जी लोक असतात ते त्यांच्या लक्षात येत नाही, जेव्हा ते अशा तऱ्हेचे उग्र तप करतात तेव्हा त्यांच्या हृदयात वास करणारा जो परमात्मा असतो तो दुखी होतो आणि त्याला सुद्धा त्रास होतो. आता हिरण्यकशपू आणि रावण, इकडे वरची एकदम स्लाइड आहे, ही हिरण्यकशपूची आहे. हिरण्यकशपू आणि रावण यांनी खूप घोर तप केले जंगलात राहून. आणि त्यांच्या पाठचा उद्देश काय होता, की मला मोठं राज्य पाहिजे, मला खूप संपत्ती पाहिजे आणि हे जे सगळे देवदेवता आहे किंवा आपल्या ब्रह्मांडामध्ये जी सगळी 14 लोक आहेत त्या 14 लोकात जे कोणी राहत आहे ते सगळे माझे नोकर झाले पाहिजे. आणि ही हा जो तप ही लोक करतात हा उद्देश ठेवून यांना कधीही आपण म्हणू शकत नाही की हे भक्त आहेत. आपण हे कितीही तप त्यांनी केला पण त्यांचा उद्देश काय आहे, की मला कृष्णाचं राज्य पाहिजे पण मला कृष्ण नकोय, असा असा जो बोल असतो मनामध्ये अशानी आपण भक्त होत नाही. तर आपल्याला इकडे दिसतं की असुर लोक जी असतात ते जेव्हा तप करतात तेव्हा त्यांच्या पाठचा उद्देश काय असतो, त्यांचा अभिमान असतो, ते त्यांची शक्ती दाखवतात पण त्यांना आपण म्हणू शकत नाही की ते भक्त आहेत. त्यांना आपण म्हणतो राक्षस आहात, की हे राक्षस आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्णा. भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते आणि तसेच यज्ञ तप आणि दान ही तीन प्रकारची आहेत. त्याचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे
जळजळणारे आणि दुःख काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनांचे पदार्थ राजसी माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे रस नसलेले दुर्गंध येणारे शिळे आणि उष्टे असते तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते. हरे कृष्ण. तर आता बघा हे जे गुण आहेत हे आपल्यावर त्या गुणांचा परिणाम इतका होतो की ते गुण ठरवतात आपण काय खाणार. जर तुम्ही सत्व गुणामध्ये असाल तर तुम्हाला कसं जेवण आवडेल, साधं जेवण आवडेल, पोळी भाजी आमटी, तुम्हाला जास्त मसालेदार, जास्त तळलेलं, जास्त तिखट आंबट असं आवडणार नाही. तुम्ही साधं जेव्हा साधं जेवण जेवाल तेव्हा तुम्ही तृप्त व्हाल. आणि हे सात्विक जेवण हा जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा काय होतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपला आयु जो आहे तोही वाढतो. आता सात्विक आहारामध्ये साधं जेवण असतं, फळं असतात, तर आपण नेहमी सात्विक जेवण घ्यावं. आता राजसिक लोकांना कुठलं जेवण आवडतं, तळलेलं, मग खूप आंबट, खूप तिखट, खूप खारट, मसालेदार असं जेवण त्यांना आवडतं. पण हे जे जेवण आहे हे जेवण काय होतं, आपल्याला आपल्याला खूप ऍसिडिटी होऊ शकते, पोटामध्ये अल्सर होऊ शकतात. तर हे जे जेवण आहे राजसिक जेवण जर आपण रोज घेतलं तर आपल्याला कुठला ना कुठला तरी रोग होतो. आणि तामसिक जेवण, तामसिक जेवण म्हणजे जे शिळं आहे हे जेवण आपण कधीच घेऊ नये, खरं म्हटलं तर टाकलं पाहिजे, कारण यानी आपल्याला त्रास होतो. तर इकडे त्यांनी एक चीज दाखवले, इटलीमध्ये एक चीज आहे ज्याच्यामध्ये जिवंत आळ्या असतात आणि हे खूप महाग आहे बरं का चीज. तर हे जे असं खाणं आहे जे तामसिक आहे किंवा अंडी, तुम्ही कांदा लसूण सुद्धा किंवा सगळे नॉनव्हेज आयटम्स हे सगळे तामसिक आहेत. आणि आपल्याला वेदांमध्ये सांगितलं की हे खाणं तुम्ही खायचं नाही. ही चीज आहे, ही तुम्ही बघितली का चीज. हरे कृष्णा. जो शास्त्र विधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ. हरे कृष्णा. आता जेव्हा आपण यज्ञ करतो तो कोणासाठी करतो, आपण कृष्णाच्या आनंदासाठी यज्ञ करतो. जेव्हा यज्ञ करतो तेव्हा आपण बिझनेस करत नाही की मी इतक्या इतक्या माळा करणारे आणि मला इतकं इतकं फळ हवंय, नाही. आपली ड्युटी आहे म्हणून आपण जॉब करायचा असतो. आणि असा जो जॉब आहे याला सात्विक यज्ञ असे म्हटले जाते. तर आपण नीट लक्षात ठेवायचं की आपण ड्युटी म्हणून केला पाहिजे आणि फळाची अपेक्षा बिलकुल ठेवली नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नेहमी क्लास सुरू होताना सांगते, ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि तुम्हालाही मी म्हणते ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय, म्हणजे काय, आपण जे कार्य करतोय ते त्याला यज्ञाचं रूप येईल आणि ते कृष्णासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण करायचंय. हरे कृष्णा. परंतु हे भरत श्रेष्ठा, अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ ही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज. हरे कृष्णा. आता काही काही जण खूप करतात बरं का, चंडी होम हवन, मग त्यांना चांगली पत्नी हवी असते,
चांगला पुत्र हवा असतो आणि काय काय मागण्या असतात त्यांच्या, तर मग जेव्हा आपण फळ नजरेसमोर फळासाठी आपण कुठलाही यज्ञ करतो त्याला राजसिक यज्ञ म्हटलं जातं. हरे कृष्णा. हरे कृष्णा. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्र शिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ असे म्हणतात. हरे कृष्ण. आता इकडे त्यांनी स्लाइड मध्ये भस्मासूर हा राक्षस दाखवलेला आहे आणि हा शंकराची शंकरासाठी तो यज्ञ करत आहे आणि खूप वर्ष झाल्यानंतर सुद्धा शंकर प्रसन्न झाला नाही, म्हणून तो काय करतोय, त्यांनी एक आग पेटवलेली आहे आणि त्याच्या शरीराचे अवयव तो कापून त्या आगीत वाहतोय. आता तो त्याची मान कापणार तितक्यात शंकर प्रसन्न झाले आणि त्याला विचारले की तुला काय हवं. आणि बघा आता इकडे हा जो भस्मासूर आहे त्यांनी जे काय यज्ञ केलं ते कसं केलं, शास्त्रामध्ये कुठेही सांगितलंय का की तुमची अवयव तुम्ही मला अर्पण करा, नाही. मग इकडे कुठेही ब्राह्मण होता का, नाही. मग अन्नदान त्यांनी केलं का, नाही. काही दक्षिणा वगैरे दिली का ब्राह्मणाला, नाही. म्हणजे हे कुठेही शास्त्रामध्ये दिलं नाहीये, त्याच्या मनाप्रमाणे त्यांनी हे यज्ञ केलं आणि या यज्ञाचं फळ सुद्धा बघा त्याला काय हवं होतं, याला असुर परत का म्हणतात, कारण त्यांनी त्याला सर्वात श्रेष्ठ व्हायचं होतं, म्हणून त्यांनी शंकराकडे असा वर मागितला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो पूर्ण भस्म होईल असा असा त्यांनी मागितला. आणि शंकरांनी वरदान दिल्यावर तो शंकराच्याच पाठीमागे पळत गेला. तर आता इकडे याला काय पाहिजे होतं, याला सगळं राज्य, सगळं देवांचं जे राज्य होतं स्वर्ग लोक हे त्याला स्वतःसाठी हवे होते, पण तिकडे त्याला कोणी देव नको होते. तर हा जो उद्देश ठेवून जेव्हा आपण कुठलंही यज्ञ करतो तेव्हा जो यज्ञ करणारा आहे त्याला कधीच भक्त म्हटलं जात नाही आणि त्याचं फळ सुद्धा मिळत नाही. अंतरा काय झालं की या भस्मासुराचाच नाश झाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. देव द्विज गुरु प्रज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शरीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी याची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. हरे कृष्ण. आता कृष्ण आपल्याला तपाबद्दल सांगणार आहे. बर, जे मनाने तुमच्या वाणीने आणि तुमच्या शरीराने तुम्ही करू शकता. तर पहिला तप शरीराचा सांगितलंय. तर शरीर, आता शरीर हे जे आपलं शरीर आहे हे एक वाहन आहे ज्यानी आपण कृष्णापर्यंत जाऊ शकतो. मग शरीराचा वापर कसा करायचा, आपण आपल्या शरीराने आपण कृष्णाला साष्टांग नमस्कार करायचा. साष्टांग सहा अंग वापरून आपण कृष्णाला साष्टांग नमस्कार करायचा. मग त्याचप्रमाणे आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत किंवा जे ब्राह्मण आहेत यांना सुद्धा आपण दंडवत करायचा आहे. जे आपले आई वडील आहेत त्यांची सेवा करायची आहे आणि सेवा करताना काय पाहिजे, पावित्र्य पाहिजे, मनाचं शरीराचं सरळपणा पाहिजे. मनामध्ये कपटीपणा नको की मला अमकी अमकी गोष्ट पाहिजे म्हणून मी माझ्या आई वडिलांची किंवा माझ्या गुरूंची सेवा मी करतो, नाही, तसं नाही. आणि अहिंसेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे कधीही कोणालाही आपण
वाईट वाटेल किंवा दुःख होईल असं तर बोलू नये. उलट तर अहिंसाचा मी तुम्हाला अर्थ सांगितला की परजीवांना कृष्ण ज्ञान देणे याला अहिंसा म्हणतात. तर अशा तऱ्हेने आपण शारीरिक तप केला पाहिजे. हरे कृष्णा. अनुद्वेगा करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम् तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय हितकर हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वरांच्या नाम जपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जातात. हरे कृष्ण. आता वाणीचे तप म्हणजे काय की नेहमी आपण जे बोलतो ते खरं बोलायचं. याचं उदाहरण म्हणजे युधिष्ठिर महाराज. युधिष्ठिर महाराज हे कधीही खोटं बोलले नाही आणि त्यांचं बोलणं पण कसं असायचं, हितकारक असायचं. आपण सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला बोलताना दुसऱ्यांना कधी दुखावलं नाही पाहिजे. प्रेमानी आपण ती गोष्ट सांगितली पाहिजे. आणि त्याशिवाय आणि काय करायचा, वाणीचा तप म्हणजे तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, भगवद्गीता श्लोक रोज वाचा. अशा तऱ्हेने जेव्हा आपण तप करतो त्याला वाणीचा तप असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपस्या आहे. हरे कृष्ण. इकडे ऍक्च्युली गुरुत्वाकर्षण हे जरा चुकीचं ट्रान्सलेशन झालंय. इकडे ग्रॅव्हिटी ऑफ माइंड असं त्यांना सांगायचंय बरं का. आता शांतता, साधेपणा, मनाची तुमची जी ग्रॅव्हिटीला, मला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये शब्द सुचत नाहीये ग्रॅव्हिटीला काय म्हणतात ते. आत्मनियंत्रण, विचारांची शुद्धता, ही तुम्ही असं बघा ही मनाची मनाचे ते अलंकार आहेत बरं का. मन आपलं कसं असतं, मन आपलं एक सारखं भटकत असतं आणि इंद्रियांच्या विषयाने एक सारखं आकर्षित होत असतं. आणि हे जे मनाचे अलंकार सांगितलेत ना, हे कुठेही मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत. हे कुठलंही पुस्तक वाचून तुम्हाला हे जे मनाचे अलंकार आहेत हे तुम्ही मिळवू शकणार नाही. आता कितीतरी पुस्तक आहेत, अँगर मॅनेजमेंट किंवा सेल्फ कंट्रोल अशी पुस्तकं आहेत, पण ही पुस्तकं वाचून सुद्धा तुम्हाला हे मिळू शकणार नाही. फक्त जो कृष्णाचा भक्त आहे त्यालाच ही शांतता, साधेपणा, विचारांची शुद्धता, आत्मनियंत्रण हे जे मनाचे गुण आहेत हे कृष्णापासून भेट स्वरूपात मिळू शकतात. आपलं मन बघा कसं असतं, एक सारखं भटकत असतं. ते कुठे भटकत असतं, त्याला काय पाहिजे असतं, त्याला कृष्ण हवा असतो. आणि मन जे आहे ते जेव्हा ते कृष्णाला शोधत असतं तेव्हा ते इंद्रियांच्या विषयांनी मध्ये मध्ये आकर्षित होतं आणि थोड्या वेळ आकर्षित होतं मग परत ते भटकत राहतं. तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला कृष्ण देत नाही तोपर्यंत त्याचं भटकणं थांबणार नाही. ही गोष्ट आता इकडे स्लाइड दाखवली ती श्रीमद भागवतम मधली आहे. व्यास मुनी जे होते ते त्यांच्या पत्नी त्यांची पत्नी गर्भवती होती आणि ते आपल्या पत्नीला भागवत कथा सांगत होते. आणि गर्भात असलेले जे शुकदेव होते ते हे सगळं काही ऐकत होते. आणि मग त्यांना वाटलं बापरे हे भौतिक जग म्हणजे केवढं धोकादायक आहे, जर चुकून कृष्णाचं विस्मरण झालं तर मग
आपल्याला आपण या योनीतून खाली घसरून दुसऱ्या कुठल्या तरी योनीत जाऊ हे भयंकर आहे भौतिक जग. आणि इकडे कृष्णाचं विस्मरण होण्यासाठी इंद्रियांचे अनेक विषय आहेत. तर आता मी माझ्या आईच्या गर्भात आहे तेच बरं आहे. आणि अशी 16 वर्ष झाली की ते गर्भातून बाहेरच आले नाही. मग व्यासदेव कृष्णाकडे गेले आणि कृष्णांना सांगितलं. मग कृष्ण व्यासदेवांच्या घरी आले आणि कृष्णाने विनंती केली. कुमुद माताजी बोला. माताजी मला जावं पडेल तसं. बरं बरं जा. येते मी 5-10 मिनिट. चालेल चालेल. तर ते म्हणाले की कृष्णाने विनंती केली शुकदेवांना की तुम्ही या तुम्ही जन्म घ्या. आणि कृष्णाच्या विनंतीवर शुकदेवानी जन्म घेतला आणि तपोबलानी ते जे बाळ होते त्यांनी स्वतःला 16 वर्षाचा एक मुलगा ते झाले. म्हणजे तपोबलानी ते जे बाळ होते ते एकदम 16 वर्षाचे झाले. आणि मग आपल्या आई वडिलांकडे न बघता ते लगेच घर सोडून गेले. आणि मग व्यासदेव त्यांच्या पाठीपाठी पळत आले की तू आता कुठे चाललास, मी अजून तुला बघितलं सुद्धा नाही, तू माझा मुलगा आहेस. आणि ते जात असताना मध्ये एक सरोवर होत आणि तिकडे काही बायका स्नान करत होत्या. आणि जेव्हा त्यांनी शुकदेव गोस्वामींना बघितलं तेव्हा त्यांचं ते स्नान चालूच होत. पण जेव्हा व्यासदेव तिकडे आले तेव्हा घाईघाईनी त्यांनी आपलं अंग कपड्यांनी झाकलं. मग व्यासदेवानी त्यांना विचारलं की आता शुकदेव गेला तेव्हा तुम्ही असं नाही केलं, मग जेव्हा मला बघितलं तेव्हा असं का केलं? तेव्हा त्यांनी सांगितलं की शुकदेव हे संन्यास आश्रमात होते आणि ते शरीराकडे नाही आत्म्याकडे बघत होते अशी जाणीव आम्हाला झाली. पण तुम्ही गृहस्थ आहात, गृहस्थ आश्रमामध्ये आपण काही नियम पाळतो की आपण बायकांना किंवा इव्हन पुरुष जे असतात ते कोणाच्याही समोर वस्त्र धारण करूनच जातात. तर त्याच्यामुळे इकडे त्यांनी सांगितलं तुम्ही गृहस्थ आश्रमात असल्यामुळे आम्ही आमच्या नियमांचं पालन केलं. हरे कृष्ण. अच्छा या नाही आहेत ना, जरा मी हे वाचते 17.17. श्रद्धया परया तप्तं तप तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षीभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. आता बघा सात्विक तप म्हणजे काय की आपल्याला फळाची इच्छा नसते. आपण सात्विक तप जेव्हा धारण करतो एकच इच्छा असते की मला कृष्णाच्या आनंदासाठी हे करायचंय. आता जे कोण असा तप करतात कृष्णाच्या आनंदासाठी तप करतात तर तो पुस्तक तो वेदांमध्ये शास्त्रांमध्ये वाचून त्याचं ते आचरण करतात. आता इकडे बघा ही वृंदावन परिक्रमा आहे, ही सांगितलेली आहे की तुम्ही परिक्रमा करा. किंवा गोवर्धन परिक्रमा ही सुद्धा सांगितलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये. किंवा मायापूर परिक्रमा ही केली जाते. का केली जाते? कृष्णाच्या आनंदासाठी ही आपण आचरण गरजेचं आहे आणि जरूर आपण असे सात्विक तप करावे. पुढचा श्लोक वाचते मी. सत्कार मन पूजार्थम तपो दंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्त
तम राजसम चलम अध्रुवम जेत सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्याच्या काही स्वार्थासाठी ही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जातात ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजसिक असे म्हटले जाते. आता राजसिक तप म्हणजे बघा आपण तप करतो पण आपल्याला काहीतरी हवं असतं, फळाची इच्छा जबरदस्त असते, तेव्हा ते तो जो तप आहे त्याला आपण राजसिक तप असं म्हणतो. आता पुढचा श्लोक मी वाचते. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्य उत्सादनार्थं वा तत्तामसं उदारुतं. जे तप मूर्खता पूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते त्यांना तामसी म्हटले जाते. आता इकडे बघा हिरण्यकशपू तुम्ही बघता त्यांनी अतिशय उग्र तप केला, 10,000-20,000 वर्ष असा काहीतरी तप त्यांनी केला आणि त्याची इच्छा काय होती की मला मी सर्वांचा अधिपती झाला पाहिजे आणि स्वर्ग लोकातले जे देवदेवता आहेत ते माझे चाकर झाले पाहिजे, नोकर झाले पाहिजे आणि त्यांनी जर माझी सेवा केली नाही, माझे नोकर झाले नाही तर मी त्यांना मारीन. म्हणजे इकडे काय होतं, दुसऱ्यांचे अनिष्ट असा जेव्हा तप केला जातो तेव्हा त्याला तामसिक असे म्हटले जाते. दातव्यम् इति यद्दानं दीयते नुपकारिणे देशकाले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. कर्तव्यपोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेले दान सात्विक मानले जाते. म्हणजे आता बघा सात्विक, आता आपण दानाबद्दल कृष्ण आपल्याला सांगणार आहे की दान कसं करायचं. आता इकडे तुम्हाला स्लाइड मध्ये एक प्रभूजी दिसतायत, ते काय करतायत, ते भगवद्गीतेचं पुस्तक किंवा शिला प्रभुपादांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं लोकांना देत आहे. ते का देत आहे, त्यांना असं वाटतं की लोकांना कृष्ण ज्ञान मिळावं, हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे करतो अशी मनाची धारणा आहे. त्यांना परत कुठलीही गोष्ट नको आहे, त्यांची काहीच अपेक्षा नाहीये आणि हे जेव्हा आपण योग्य वेळी आणि स्थळी करतो म्हणजे प्रथम जेव्हा केव्हा आपल्याला दान द्यायचं असेल तेव्हा ते कृष्णाला अर्पण करून मग ते दान दिलं पाहिजे. म्हणून इस्कॉन मध्ये बरेच जे भक्त असतात ते आता आपल्या बरोबर बिस्किटांचे पुढे घेऊन जातात बरं का, ग्लुकोज बिस्किटांच्या पुढे, आणि ते पहिल्यांदा कृष्णाला अर्पण केलेले असतात आणि मग ते घेऊन जातात. म्हणजे समजा जर सिग्नल कडे काही भिकारी असतात किंवा जाता येता काही भिकाऱ्यांनी भीक मागितली तर कृष्णाला अर्पण केलेलं ते देतात. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे काय दान देतो ते प्रथम कृष्णाला अर्पण करून मग दिलं पाहिजे. सर्वात योग्य स्थळ म्हणजे मंदिरामध्ये केलेलं दान. इस्कॉन मध्ये बघा खूप मोठ्या प्रमाणावर अन्नदान होतं, याला आपण सात्विक दान म्हणतो. आता इकडे कृष्णाचा जन्म झाला तेव्हा नंद महाराजांनी खूप दान केलं, वस्त्र दान केलं, खूप काय काय दान नंद महाराजांनी केलं. तर अशा तऱ्हेने जेव्हा आपण दान देतो की माझी ड्युटी आहे, दान मी करणार आहे का माझी ड्युटी आहे आणि मला परत काही नकोय, माझी काही अपेक्षा नाहीये,
हे जे दान आहे याला आपण सात्विक दान म्हणतो. हरे कृष्ण. कुमुद माताजी आल्या नाहीत ना, बरं मी वाचते. यत्तु प्रत्युपकारार्थं फलं उद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तत् दानं राजसं स्मृतम्. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते राजसिक म्हटले जाते. हे तर आपल्याला हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण बघतो कितीतरी लोक दान देतात हॉस्पिटलला वगैरे आणि त्यांची अट असते हॉस्पिटलला माझं नाव दिलं पाहिजे. तर हे जे दान आपण देतो प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा फळ मनामध्ये ठेवून जे दान देतो त्याला राजसिक म्हटलं पाहिजे. अदेश काले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातम् तत्तामसम् उदारुतम्. अपवित्र ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य व्यक्तींकडे किंवा योग्य लक्ष आणि आदर न देता केलेले ज्ञान हे अज्ञानतेचे असे म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपण जरा विचार केला पाहिजे की आपण एखाद्या कॅसिनोला नाहीतर बियर बार चालवायला दान देतोय का. आता या गोष्टी बियर बार कॅसिनो किंवा जिकडे जुगार खेळले जातात इकडे सर्व विकर्म होतात. तर हे जे दान आपण अज्ञानात देतो याला तामसिक दान असं म्हटलं पाहिजे. किंवा कधीतरी आपण भिकाऱ्यांना पैसे देतो बरं का, आणि ते भिकारी काय करतात त्या पैशाची एक बिडी आणतात सिगरेट आणतात किंवा दारू आणतात. तर हे जे दान झालं याला तामसिक दान म्हणतात. आता सृष्टीच्या प्रारंभापासून परम सत्य दर्शवण्यासाठी ओम तत् सत् हे तीन शब्द वापरले गेले. हे तीन प्रतीकात्मक निरूपण ब्राह्मणांनी वेदांच्या स्तोत्रांचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरले होते. आता बघा हे तुम्हाला सांगण्यासाठी प्रथम ब्रह्मदेव जे होते ब्रह्मदेवांना कृष्णांनी वेदांचं ज्ञान दिलं आणि मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही सृष्टी निर्माण करा आणि त्यांनी सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करण्या अगोदर त्यांनी कृष्णाचं स्मरण केलं किंवा कृष्णाला त्यांनी हाक मारली आणि त्यांनी कुठले शब्द वापरले कृष्णाला ओम तत् सत् या तीन शब्दांनी त्यांनी कृष्णाचं स्मरण केलं किंवा कृष्णाला हाक मारली. ओम तत् सत् या तीन शब्दांनी हाक मारली आणि त्यांनी कृष्णाला म्हटलं की कृष्णा तुम्हाला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहेस. आता याच्यामध्ये काही जर कमी पडलं किंवा माझी काही कमतरता असेल तर तू ती भरून काढ. आपण पण जेव्हा आपण आपल्याला एखादं मोठं प्रोजेक्ट असेल ते करायचं असेल किंवा आपल्याला एखादी मोठी कामगिरी जर सोपवली असेल तर मग आपण काय करतो आपणही देवाकडे प्रार्थना करतो त्याचे आशीर्वाद घेतो आणि देवाला आपण म्हणतो की हे माझ्या हातून हा जो प्रोजेक्ट आहे किंवा ही कामगिरी जी मला दिली ही व्यवस्थित पार पडू दे. कुमुद माताजी फक्त लक्ष ठेवा नामानिष्ठ प्रभूजी. मी मेसेज केला कॉलही केला पण ते बिझी होते म्हणजे पाहू आपण माताजी. चालेल तर त्यांना चालेल चालेल. तर ब्रह्मदेवांना ही खूप
हा खूप मोठा प्रोजेक्ट होता सृष्टी निर्माण करायची आणि म्हणून त्यांनी ओम तत् सत असं पहिल्यांदा म्हटलं. आणि त्यांना ही कामगिरी का इतकी मोठी होती, कारण त्यांना तीन गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी निर्माण करायच्या होत्या. एक म्हणजे वेद, दुसरं म्हणजे यज्ञ आणि तिसरं म्हणजे ब्राह्मण. हा त्यांना वेदांचं ज्ञान दिलं होतं कृष्णाने, आता हे ज्ञान त्यांना पुढे त्यांच्या शिष्यांना द्यायचं होतं आणि त्यांचा प्रसार करायचा होता. तर वेद, यज्ञ आणि ब्राह्मण या तीन गोष्टींची त्यांना स्थापना करायची होती आणि तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. या तिन्ही गोष्टी सृष्टीचा आधार आहेत म्हणून त्यांनी ओम तत् सत म्हटलं. म्हणून आपण सुद्धा कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर ओम तत्सत म्हणतो, कारण ब्रह्मदेव हे आपले पिता आहेत, त्यांनी सृष्टी निर्माण केली. तर जे आपल्या वडिलांनी म्हटलं आपणही तीच परंपरा चालू ठेवतो आणि तसंच करतो. बघा, आपल्याकडे जर गणपतीची पूजा असेल तर आपण म्हणतो की माझ्या वडिलांनी मला असं शिकवलंय, किंवा आमच्या घरी अशीच मूर्ती आणतात, शेंदुरी मूर्ती आणतात, ही आमच्या घरी परंपरा आहे. तर अशा तऱ्हेने आजोबांनी जे काय सांगितलंय ते त्यांचा मुलगा करतो, त्यांचा मुलगाही तसंच करतो, अशी एक परंपरा चालू राहते. तर त्याचप्रमाणे ब्रह्मदेवानी जसं हरी ओम तत्सत ओम तत्सत म्हटलंय, तसं आपण सुद्धा कुठलंही कार्य सुरू करायच्या अगोदर ओम तत्सत असं म्हणतो. आता आपण पुढे बघूया, प्रत्येकाचा अर्थ बघूया. ओम तत्सत. कुमुद माताजी अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग, दान आणि तपस्या करतात. नेहमी ओम ने सुरुवात करतात. ओम इति एतद् ब्रह्मणो नेदी अष्टम हम नाम पहिले ध्येय सूचित करते. ओम म्हणजे विष्णू हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्राच्या सुरुवातीला ठेवलेले आहेत. हरे कृष्ण. आता ओम, ओम म्हणजे काय? ओम म्हणजे विष्णू, ओम म्हणजे कृष्ण. पण ओमचा खरा अर्थ जेव्हा आपण म्हणतोय ओम तत्सत, याचा अर्थ आपण काय समजायचा? कि कृष्ण किंवा विष्णू तू भोक्ता आहेस, तू सुप्रीम एन्जॉयर आहेस, मी आता जे काय करतोय हे तुझ्यासाठी करतोय. मग अशा अर्थाने आपण ओम म्हणून ही भावना मनामध्ये ठेवून मग आपलं कार्य आरंभ करायचंय. आता तत्चा अर्थ बघूया. हरे कृष्णा. तत् या शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करावे अशा दिव्य क्रियाचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे हा आहे. तत् तत् त्वमसि चांदोग्योपनिषद सहावा खंड स्कंद आठवा अध्याय सातवा श्लोक तत् मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जातात. हरे कृष्ण. आता तत् तत् म्हणजे काय? जे कर्म आपण करणार आहोत ते, किंवा कार्य. मग तत् या शब्दाने आपण काय सांगतोय की मी जे काय कर्म करते त्यात मला बांधील व्हायचं नाहीये. हे कर्म मी तुझ्या आनंदासाठी करते, मला यातलं काहीही फळ नकोय. तर तत् म्हणजे काय? जे काय आपण कार्य करणार आहोत त्या पासून मला कुठलंही बंधन नकोय, मला कुठलंही कर्म बंधन नकोय, त्या बंधनातून मला मुक्त व्हायचंय. आता आपण सत्चा अर्थ बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सत् या परमात्म्याचा नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच
हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना उत्तम कर्मात ही सत शब्द योजला जातो तसेच यज्ञ तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. दुखी एवं सौम्य चांदोक्य उपनिषद सहावा स्कंद दुसरा अध्याय पहिला श्लोक. सत म्हणजे शाश्वत परमेश्वराच्या सेवेसाठी केलेले कार्य खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापांचे फायदे शाश्वत असतात. हरे कृष्णा. आता सत म्हणजे काय? शाश्वत, ज्याचा कधीही नाश होत नाही. तर जेव्हा आपण कृष्णाला स्मरून कृष्णाच्या आनंदासाठी ते कर्म करतो तेव्हा आपण कर्मबंधनात अडकत नाही आणि जे आपल्याला फळ मिळतं तेही शाश्वत असतं. आणि जो यज्ञ करणारा असतो किंवा जो जे कार्य करतो त्याला त्याच्यापासून शाश्वत फायदा मिळतो कारण तो शाश्वतासाठी सुद्धा तो विष्णूच्या आनंदासाठी कृष्णाच्या आनंदासाठी ते कार्य करतोय. तर अशा तऱ्हेने आता आपल्याला ओम तत् सत्चा अर्थ समजला की ब्रह्मदेवानी ही परंपरा स्थापन केली होती आणि आपण ती चालू ठेवली. तर असं आहे का की ओम तत् सत् हेच म्हटलं पाहिजे? नाही, तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा मंत्र सुद्धा म्हणून ते कार्य तुम्ही करू शकता. पण या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कुठलंही कार्य करण्याच्या आरंभी तुम्ही कृष्णाचं स्मरण करा. तत् म्हणजे ते कार्य तुम्ही कृष्णाच्या आनंदासाठी करताय. तुम्ही तुमची ड्युटी म्हणून करताय आणि तुम्हाला फळ नकोय. तर हे अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही कार्य कराल तुम्ही कर्म बंधनात अडकणार नाही. आणि सत् म्हणजे काय? की या ज्या कार्याचं फळ आहे ते शाश्वत असणार. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ओके, एक मिनिट. वस्तुतः दिव्य ध्वनी ओंकार जरी अ उ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होईल. हरे कृष्णा. तर आता अ उ आणि म ओंकार जो किंवा ओम जो आहे हा तीन शब्दांनी तीन शब्दांची ती संधी आहे अ उ आणि म. तर अ म्हणजे काय? अ म्हणजे कृष्ण. आता उ म्हणजे काय आपण ऐकूया. अ ओके अक अ कार्यचते कृष्ण सर्व लोकेक नायक उ कार्यचते राधा म करो जीव वाचक. ओके मन एक सेकंड सॉरी. अकारचे ते कृष्ण अकार अक्षर कृष्णला सूचित करतो जो सर्व लौकिक नायक सर्व जीव आणि ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक याचा स्वामी आहे. उकार हे अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि मकार सजीवांना जीव सुचवतो सूचित करतो. हरे कृष्ण. म्हणजे अ उ आणि म हे तीन जेव्हा आपण एकत्र म्हणतो तेव्हा ओंकार होतो. मग अ म्हणजे काय? अ म्हणजे कृष्ण. उ म्हणजे काय? कृष्णाची शक्ती अंतरंगा शक्ती जिला आपण श्रीमती राधाराणी म्हणतो. आणि म मकार म्हणजे काय? सगळे जे जीवात्मे आहेत ते म्हणजे मकार. तर अशा तऱ्हेने अ उ आणि म या तिन्हीने ओंकार होतो हे चैतन्य चरितामृत आदि लीला 7.128 यात दिलेलं आहे.
हरे कृष्णा। हे पार्था अर्थात पृथा पुत्र अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते, त्यामुळे न ते न इहलोकात फलदायी होते न परलोकात। हरे कृष्ण। म्हणजे इकडे कोमलला मी घेऊन जवळपास 3 महिने जरा चांगला नाही पण आता अर्जुनाचा प्रश्न होता सुरुवातीलाच की ज्यांची श्रद्धा आहे पण शास्त्रांच्या विधीप्रमाणे ते पूजा करत नाही किंवा शास्त्रांच्या विधी प्रमाणे ते वागत नाही, त्याप्रमाणे तप करत नाही, तर अशा लोकांनी केलेले दान तप जे काही आहे त्याचं काय होतं आणि त्या माणसांचं काय होतं? मग इकडे कृष्णाने सांगितलं ते जे काय करतात त्यांना त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि इहलोकातही ते फलदायी होत नाही आणि परलोकातही ते फलदायी होत नाही। म्हणजे इकडे आपल्याला समजतं की समजा जर आपण शास्त्रांमध्ये लिहिलंय त्याप्रमाणे आपण यज्ञ तप दान असे नाही केले तर आपल्याला त्याचा काहीही फायदा होत नाही। म्हणून आता या युगामध्ये आपल्याला कुठला यज्ञ करायला सांगितलाय मला कोण सांगेल? प्लीज सर्वजण प्लीज अनम्यूट करून रेज हँड करा प्लीज। कृष्ण नामाचा जप करणे। हा मग आपल्याला आपण आपल्याला आता आपण शास्त्र वाचलेलं आहे मग समजा जर ते आपण नाही केलं आपल्या मनाने काहीतरी केलं तर हे त्याचं उत्तर आहे की काही आपल्याला त्यातून फळ मिळणार नाहीये। तर आता हा आपला अध्याय झालेला आहे, तुमचे काही प्रश्न आहेत तर तुम्ही विचारू शकता। तर आज आपण बघितलं अर्जुनाने अनाधिकृत उपासनेबद्दल चौकशी केली आणि कृष्णाने उत्तर देताना सांगितलं की 3 गुण जे आहेत ते ठरवतात की आपली श्रद्धा आणि उपासना कशी असणार आहे। मग 3 गुण ठरवतात की आपण कुठल्या अन्नाचं सेवन करणार आहे, 3 प्रकार ठरवतात आपण यज्ञ कसे करणार आहोत, तप कसे करणार आहोत आणि दान सुद्धा कसा करणार आहोत। आणि मग शेवटी मी तुम्हाला अर्थ सांगितला ओम तत् सत् आणि मग शेवटी कृष्णाने सांगितलं की तुम्ही शास्त्र न वाचता तुमच्या मनाप्रमाणे उपासना केली तर तुम्हाला निश्चितच त्याचं फळ मिळणार नाही। आता काही प्रश्न आहेत का तुम्हाला? आता जी रेकॉर्डिंग स्टॉप कराल। हा आता